बच्चे आज बहुत कॉन्फिडेंट है इन सब चीजों के बारे में। वहाँ पे आपने रिजल्ट देखा होगा। कहते हैं विद्या प्रशस्त लोके विद्वान सर्वत्र पूजते, द नॉलेज इज एक्सटॉल बाय एवरीवन, नॉलेज इज कंसिडर्ड ग्रेट एवरीवेयर। इंडिया से यहाँ पे स्टाफ मेंबर से आपके बच्चों को सिखाने के लिए बांग्लादेश, हरियाणा, यूपी, आसाम, बॉम्बे, इवन मी एक तर शिक्षण संस्थेत आहे आणि इतर राजकीय मी काही बोलणार नाही आणि तीन चार दिवसापासून जे काय बोलतो एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो। चार दिवस मी हेच सांगायला लागलो आहे की ज्यांचं कोणाचं सरकार व्हायचं असेल ते सरकार करावं त्यांनी, पण ज्वलंत प्रश्न आहेत महाराष्ट्रात, मग ते शेतकऱ्यांचे आहेत, कष्टकऱ्यांचे आहेत, विद्यार्थिनींचे आहेत, पाऊस पडतो आहे की नाही पडतो आहे ह्याच्यावर प्रश्नचिन्ह आहेत, मुलांचे ॲडमिशनचे विषय आहेत, तिथं तुमच्या शेतकऱ्यांचे बियाणं बरोबर मिळणार आहेत की नाही, डुप्लिकेट आहेत की ओरिजिनल आहेत, त्याच्यावरसुद्धा मनात सगळ्या शेतकऱ्यांची मनात प्रश्न आहेत, बळीराजाचं पुढं काय होणार हे सगळे प्रश्नचिन्ह आहेत। म्हणून जे कोणाचं सरकार होईल त्यांनी त्वरित हे आपल्या समाजाचे राज्याचे जे ज्वलंत प्रश्न आहेत, मूलभूत प्रश्न आहेत, त्यांनी त्याच्याकडे तातडीने लक्ष द्यावं। राजे नावावर शिवसेना पक्ष छत्रपतींच्या नावाचा वापर केला जातो, मात्र आता तेच सांगतात की ठाकरेंच्या नावाचा वापर करू नका, बाळासाहेबांच्या नावाचा वापर करू नका। नेमकं छत्रपतींच्या नावाचा वापर केला जातोय कारण त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? मला इतकंच सांगायचं आहे की बाळासाहेब ठाकरे हे लोकनेते आणि लोकनेत्यांचं नाव घेण्याचा सर्वांना अधिकार आहे।